शिरूर तालुक्यात यंदा वरुणराजाने चांगलीच कृपा केल्याने पाण्याचा दुष्काळ हटलाय, पण शेतीमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आलेत. दिवाळीसाठी ग्रामीण भागात बाजारपेठा जरी विविध साहित्यासह सज्ज असल्या तरी मुख्य ग्राहक असलेला बळीराजा मोठाच आर्थिक संकटात दिसत असल्याने आज दिवाळी सण सुरू झाला असतानाही शिरूरच्या पश्चिम भागातील मलठांच्या आठवडे बाजार आणि कवठे एमआय परिसरातील दिवाळीस शुकशुकाट दिसून येतोय. आम्ही एक परवानाधारक फटाक्याचे व्यापारी, वर्षानुवर्ष आमच्या वडलोपार्जित आम्ही हा व्यवसाय करतो, परंतु आता ह्या वर्षी असं जाणवत आहे का ग्राहकाने खरोखरच पाठ फिरवलेली आहे. बिलकुल अशी काही आजपर्यंत, आज दिवाळीचा पहिला दिवस आणि काही दिसून येत नाही, एकदम शुकशुकाट वाटत आहे. यावर्षी आपली कवठ्याची बाजारपेठ ही प्रसिद्ध बाजारपेठ आहे, पण तरी पाऊस भरपूर झालेला असताना यावर्षी म्हणजे पूर्णपणे शेतकरी राजाने पूर्णपणे गिऱ्हाईकडे पाठ फिरवलेली आहे, त्यामुळे मार्केटात इतके सगळे दुकान सज्ज झालेले असते नाही, दुकानदार फक्त बसले, गिऱ्हाईकाचं बिलकुल इथं म्हणजे वावच नाही इथं गिऱ्हाईकाला. आज दिवाळी सुरू झाली पण तरी अजून गिरायकाचं म्हणजे गिरायक सुरुवात अशी, अजून दिवाळी संपल तरी गिरायक होईल का नाही अशी चिंता व्यापाऱ्यांना लागलेली आहे. शेतकऱ्यांकडे बिलकुल कुठलेही म्हणजे मालाचे पैसे झाले नाही, काय नाही, इतका पाऊस होऊनही शेतकरी एकदम हवाल दिले. म्हणजे दिवाळीपेक्षा बऱ्यापैकी यावेळेस फरक आहे, शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे होत नाही आहे. कांद्याला इकडे नगदी पीक म्हणून कांदा असतो आपल्याकडे, तर कांद्याला दर नसल्यामुळे शेतकऱ्याकडे पैशाची आवक नाही, त्यामुळं बाजारपेठेत बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. शिरूर तालुक्याचा पश्चिम भाग हा बारमाही बागायती पट्टा, पण यंदा झालेला जोरदार पाऊस कांदा आणि तरकारी पिकांना योग्य बाजारभाव नसल्याने मेटाकुटीस आलेला शेतकरी राजा, त्यामुळे दिवाळी सुरू झाली असूनही सर्वत्र शांतता दिसून येते. दिवाळीसाठी कपडे, किराणा, दिवाळी साहित्य, मिठाईची दुकाने भरलेली दिसत असतानाही आज व्यापारी मात्र ग्राहकांच्या प्रतीक्षेत असताना दिसून येत आहे. तर बालचमू मात्र मातीचे किल्ले बनवण्यात आणि त्यावर चित्रे ठेवून दिवाळीचा आनंद घेताना दिसत आहेत. सी24 तासाठी सुभाष शेटेसह देवकीनंदन शेटे, शिरूर.